नाशिक जिल्ह्यातील नाशिक तालुक्यातील नाशिक ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चांसे गावामध्ये सहारा केअर सेंटर नामक एक वृद्धाश्रम आहे आणि या वृद्धाश्रमाच्या परिसरामध्ये मागील 15 ते 20 दिवसांपासून एक पांढऱ्या रंगाची कार बेवारस स्थितीमध्ये उभी असल्याचं आपण या दृश्यामध्ये स्पष्ट पाहू शकतो आहे. पांढऱ्या रंगाची ही कार आहे जी बेवारस स्थितीमध्ये इथे उभी आहे. या गाडीचा नंबर ज्याच्या तुटलेल्या नंबर प्लेटवरती जो दिसतो आहे तो असा आहे MH15DC5495 असा असल्याचं या दृश्यामध्ये आपण स्पष्ट पाहू शकतो. नंबर प्लेट ज्या आहेत त्या गाडीच्या तुटलेल्या आहेत. या कारच्या काचा देखील फुटलेल्या अवस्थेत आहेत. तसंच गाडीमध्ये सॅनिटायझर, पाण्याची बाटली आणि बिअरची सुद्धा बाटली असल्याचं दिसून येत आहे. ही गाडी नेमकी कोणाची, ती इथे एकाच जागी बेवारसपणे का उभी आहे आणि दिवस रात्र गस्त घालणाऱ्या नाशिक ग्रामीण पोलिसांच्या पथकाला ही संशयित गोष्ट का दिसली नसावी असे बरेच प्रश्न स्थानिक नागरिकांना या निमित्तानं पडत आहेत. आता लवकरात लवकर नाशिक ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी लक्ष घालून या गाडीचं गूढ काय आणि सत्य काय ह्या सगळ्या गोष्टीचा उलगडा करावा अशी मागणी आता परिसरातील नागरिक करत आहेत. जनमत मराठी वाहिनीसाठी ब्युरो चीफ RR पाटील, चांसी, नाशिक.